वाहतूक पोलिसांद्वारे सध्या रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे. या अंतर्गतच कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांतर्फे शहरात विविध ठिकाणी जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. स्पीड थ्रिल्स बट किल्स या संदेशासह ही मोहीम ते राबवत आहे. नाशिक शहरात मागील काही काळात मोठ्या प्रमाणावर अपघात घडून अनेक जण जखमी झाले तर काहींना आपले प्राण गमवावे लागलेत. यात अधिकांश घटना या वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यातच घडल्या आहेत. यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण संदेश देणारी आहे. याबाबत बोलताना येथील एका विद्यार्थ्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं. जसं की आपण बघतो महाराष्ट्र कॉलेजसाठी आम्ही रोड सुरक्षा वीक हा चालू केलेला आहे. हा सुरक्षा वीक कमी कमी सहा फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी चालतो. म्हणून सध्या आम्ही हा कालपासून अर्ज केलेला आहे. काल आम्ही गडकरी चौकात होतो, आज इकडे आलेलो आहे तारावाला सिग्नल जवळ. इथे आपल्या जे आहेत ना मॅडम 22 ते 30 वयाकडे ते सर्वात जास्त ॲक्सिडेंट आहे. आणि हे जे वय आहे आपलं भारताचं युग घडवणार आहे पुढे भविष्यात. कारण यांच्या स्टेजने आपलं इंडिया चालणार आहे. या स्टेजने आपलं ॲक्सिडेंट होऊ नये काय प्रिकॉशन घेतली पाहिजे याच्याबद्दल आम्ही सांगतोय. जसं की आपण बघतोय ना मॅडम की स्टॉप लाईनच्या पुढे तुम्ही गाड्या उभ्या केल्या जातात आणि ते योग्य नाही. कारण ती जे झेब्रा क्रॉसिंग आहे ते वयस्कर लहान मुलांसाठी किंवा शाळेतल्या मुलांना पाय चालण्यासाठी. आणि मेन म्हणजे हा आमच्या कॉलेजकडनं चाललेला आहे, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी या थ्रू उपक्रम राबवतो आम्ही. या विद्यार्थ्यांद्वारे तारवाला सिग्नल परिसरात ही मोहीम राबवत असतानाच एक अपघात घडला, ज्यात वाहनधारकानं हेल्मेट परिधान केलेलं नव्हतं. त्याचं दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावलं. या विद्यार्थ्यांनी वेळीच अपघातग्रस्ताला सहकार्य केलं. विद्यार्थ्यांद्वारे राबवण्यात आलेल्या या मोहिमेतून हेल्मेट, सीट बेल्ट, सिग्नल पाळा असा संदेश देण्यात आलाय. यांच्या म्हणण्यानुसार अपघातांच्या संख्येत महाराष्ट्राचा 3रा नंबर लागतोय. त्यात 25 ते 30 वयोगटाच्या लोकांचा जास्त समावेश आहे. आता तरी या सर्व गोष्टींना आळा बसणार का हाच प्रश्न येथे उपस्थित होतोय. धनश्री कलालसह विद्या भोकरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.